लंडनचा दौरा करायचा आहे, जर्मनीचा दौरा करायचा आहे, नक्की दौऱ्यावर जाऊन करणार तरी काय की जनतेचे पैसे उडवणार? हा जेव्हा आम्ही सवाल केला, 30 मिनिटात मुख्यमंत्री कार्यालयातून आपल्या सर्वांना मेसेज आला की हा दौरा पोस्टपोन केलेला आहे. आता पोस्टपोन केलं म्हणजे काय? त्या मिटिंग्स काय ठरवल्या नाही, आज नाही उद्या भेटायचं असं नाही. तो दौरा रद्द झालेला आहे हे मान्य जरी करत नसतील तरी आम्ही जनतेचे पैसे वाचवलेले आहेत आणि दौरा रद्द केलेला आहे. माझ्या ट्विटने असेल किंवा जनतेच्या प्रेशरने असेल, आपल्या माध्यमातून असेल, पण हे डर अच्छा आहे. थोडं मागे थोडं शांत राहिलं तर बरं. तसंच ह्याच पर्वाकडे आपण पाहिलं असेल, अध्यक्ष महोदय जे आता ट्रायब्युनलच्या भूमिकेत आहेत, त्यांचे एक दौरा निघत होत. त्यांचा दौरा देखील घानाला कॉमनवेल्थ पार्लमेंटरी कॉन्फरन्स ह्या ठिकाणी जाणार होते. आणि नक्की प्रश्न हाच आम्ही सर्वांनी विचारला. मग मी असतील, संजय राऊत साहेब असतील, अनिल परब साहेब असतील, सुभाष देसाई साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी विचारला की हा जोक नाहीये का, हा विनोद नाहीये का की तुम्ही सांगता की आम्ही पार्लमेंटरी कॉन्फरन्सला जाऊन बोलणार आहोत आणि इथे जी पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे त्याची हत्या तुम्ही करत आहात. म्हणजे पेशंट टेबलवर आहे आणि तुम्ही चाललं तिथे कॉन्फरन्स करायला. मूळ मुद्दा हाच येतो की स्वतःच्या राज्यात तुम्ही लोकशाही मारत आहात, तुम्ही डिले करत आहात. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड हे आपण बोलत असतो. आता अध्यक्ष नुसते अध्यक्ष नाही, ट्रायब्युनलची भूमिकेत आहे आणि तुम्ही अशा महत्वाच्या भूमिकेत असताना सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल मे मध्ये दिल्यानंतर 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने तुम्ही लांबणीवर ठेवता आणि अजूनही सांगता की अजून विषय पुढे जाईल. नक्की न्याय मिळणार आहे की नाही आपल्या देशात आणि आपल्या देशात लोकशाही आहे की नाही याचं उत्तर जगाला मिळायला लागलेलं आहे. पण देशाची बदनामी घानाला होऊ नये की एका राज्यातून असे येतात, एका देशातून असे येतात की जिथे महाराष्ट्र त्यांनी लोकशाही मारली आणि इथे येऊन हे पार्लमेंटरी डेमोक्रेसीवर बोलतायत. ह्याच्यासाठी मी त्यांना काल पण विनंती केली होती की तुम्ही जाऊ नका, देशाची बदनामी करू नका. ह्याचा परिणाम हा झालेला आहे की बरोबर 2 दौरे, ज्याला काही अजेंडा नव्हता, असे हे 2 दौरे हे रद्द करण्यात आले. आता माझा इम्पॅक्ट बोला किंवा तुमचा इम्पॅक्ट असेल काही असेल, पण जनतेचा दबाव ह्या घटना बाहेर सरकारवर बसला आणि त्यांना हे 2 दौरे रद्द करण्यात आले. आता तिसरा दौरा हा खूप हास्यास्पद आहे. 3 तारखेपासून हा सुरू होत आहे. सर उद्योग मंत्री, सन्माननीय उद्योग मंत्री यांचा दौरा आहे. मला त्या दौऱ्याचा थोडा ब्युरो मिळाला, त्याचा मी तुम्हाला वाचून दाखवतो. मग तुम्ही ठरवा काय हा दौरा आणि कसा असेल. 3 तारखेला नाईट फ्लाईटनी जाणार आहेत UKला. सकाळी तिथे आगमन होणार आणि राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे ताजमहाल हॉटेलमध्ये तिकडच्या. त्या राऊंड टेबल कॉन्फरन्सची काही माहिती दिलेली नाहीये. कोण भेटणार आहे, कुठच्या कंपनी भेटणार आहेत, काय भेटणार आहेत, कुठेही काही माहिती नाही. आता मूळ मुद्दा येतो की तुम्ही राऊंड टेबल कॉन्फरन्सला जर चालला असाल तर कुठच्या कंपनी येणार आहेत, त्याच्यातून काय नक्की तुम्हाला अपेक्षित आहे हे जनतेसमोर येणं गरजेचं आहे. 2 कि 3 दिवसाला हा दौरा आलेला. मग कोणाला भेटणार हे माहिती नसेल तर परत ही सुट्टीच समजायची का आम्ही? परत पुढचं ह्याच्यात ठीक आहे, दुपारी सामंजस्य करार आहे ते व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्ये, ते देखील महत्वाचा विषय आहे कारण वाघनखंही परत येणार असं आम्हाला सांगितलं गेलं होतं. ह्याच्यावर मला थोडं स्पष्टीकरण पाहिजे ह्या राज्य सरकारकडून, कारण छत्रपती म्हणजे आमचे दैवत आहेत, भावनांची खेळ कुठेही नको. आणि म्हणून मी 2-3 स्पष्ट प्रश्न विचारत आहे ह्याच्यात. पहिली गोष्ट म्हणजे जी वाघनखं येणार आहेत, कारण व्हिक्टोरिया अल्बर्ट वेबसाईटवर जर तुम्ही पाहाल तर असं सांगितलं गेलं की जेम्स ग्रँड डफ हे जे हिस्टोरियन होते त्यांच्या कलेक्शन मधलं आहे. त्यांचा दावा असा आहे की महाराजांचीच ही वाघनखं आहेत, पण व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वेबसाईटवर लिहिलंय की कुठेही असं व्हेरीफाय करू शकत नाही की महाराजांनी ही वाघनखं वापरलेली. त्याच्यावर थोडं स्पष्टीकरण पाहिजे कारण याच्यात भावनेचा खेळ नको. खरोखरही असतील तर आमची तर मागणी आहे की जे काही करायला लागेल ते करा, पण इथे ती वाघनखं आली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ही वाघनखं परतावा आहे की लोनवर येणार आहे, कारण जो GR निघालेला आहे, हा GR माझ्याकडे आहे. हा जो GR आहे ह्या GR मध्ये लिहिलेला आहे. खूप बोलण्यासारखे आज, खूप दौऱ्यांचा ब्युरो घेऊन आलेला आहे. ह्या GR मध्ये लिहिलेला आहे, सादर वाघनखं जनमानसाच्या दर्शनाकरिता राज्यास 3 वर्षाकरिता पुसण तत्वावर देण्यास व्हिक्टोरियन अल्बर्ट म्युझियमनी मान्य केलेलं आहे. म्हणजे लोनवर आहे की परतावा आहे. जर परतावा असेल तर महाराजांचं मंदिर व्हावं आणि त्याच्यात ही वाघनखं ठेवली जावी. पण पहिली गोष्ट म्हणजे ही वाघनखं शिवकालीन आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत, ह्याचं स्पष्टीकरण यावं. आणि दुसरं म्हणजे हे लोन आहे की परतावा आहे, कारण जर परतावा असेल तर चांगला आनंद आहे, सगळ्या मंत्रिमंडळाने जाऊन त्यांचं स्वागत केलं पाहिजे, आम्ही पण सगळे वाजत गाजत स्वागत करू.
पण हे सरकार जनतेशी खोटं बोलणं हे योग्य नाही आणि म्हणून ह्याचं स्पष्टीकरण मंत्री महोदयांनी दिलं पाहिजे. बरं, तिसरी गोष्ट मग ह्या दौऱ्यातच दुसऱ्या दिवशी 4 तारखेला उद्योग मंत्री महोदय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कॉन्फरन्स मध्ये जाणार आहेत. आता काय नक्की याच्यात भूमिका असणार आहे, काय नक्की चर्चा होणार आहे आम्हाला माहिती नाही, खूप उच्च कॉन्फरन्स आहे. त्याच्यानंतर 5 तारखेला देसाई सर आपण पण अनेकदा दौरे केलेले आहेत, मॅरेजला गेलेले आहात. आपण उद्योग मंत्री असताना मला सांगा एकदा तरी आपण झ्युरिक पासून डॅवसला 6 महिने आधी ती कॉन्फरन्स व्हायच्या आधी पाहणी दौऱ्यावर गेलात का? कारण इथे जागतिक आर्थिक परिषद 2024 ची तयारी आणि पाहणीसाठी. आता पाहणी म्हणजे नक्की काय करणार आहे उद्योग मंत्री तिथे जाऊन? स्वतः वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम साधारणपणे जानेवारीत त्यांची कॉन्फरन्स असते, डिसेंबर पर्यंत जिनिव्हा मध्ये बसतात, तर नक्की जाऊन भेटणार आहे कोणाला डॅवस मध्ये? आणि काय तिकडचे पण पालकमंत्री आहेत का की ट्रॅफिकची कोच कशी ठेवायला पाहिजे, ट्रॅफिकची वाहतूकची सोय व्यवस्था कशी करायला पाहिजे? पाणी म्हणजे नक्की डायव्हर्सला जाऊन करणार तरी काय आहे हे सांगावं आम्हाला. कधी कुठच्या राज्यातून आपल्या देशातून पाणीसाठी किंवा देशातून जगातून कुठच्याही देशातून कुठच्याही राज्यातून पाणीसाठी मंत्री महोदय 3 की 4 महिने आधी डायव्हर्सला गेलेले नाहीत. डायव्हर्स आमच्या कलानगर एवढी गल्ली आहे. त्या डायव्हर्स मध्ये जे दुकान असतात ती त्यावेळी पडलेलं होतं आणि आपण पण पाहिलं असेल तिथे ह्या चर्चा सगळ्या होतात. मग नक्की कुठची पाणी आहे तिथे जाऊन हे मंत्री महोदयांनी स्पष्ट करावं किंवा हा दौरा रद्द करायला पाहिजे. ज्या डॅवस मध्ये जाऊन काही मंत्री महोदयांचं काम नाहीये, काही जबाबदारी नाहीये, तिथे उगीच दौरा करायचा, सुट्टी मारायची, एक तिथे जाऊन स्वित्झर्लंडला जायचं म्हणून, बर्फ पाहून यायचं म्हणून आम्ही चाललो, जनतेच्या पैशावर जायचं तर स्वतःच्या पैशांनी जा ना. पण उगीच जायचं आणि पाणी काहीतरी करताना अशी बोट पिठ दाखवून फोटो काढायचे तिथे हे योग्य नाही. हे जनतेच्या पैशावर होतंय सगळं, हे तुम्ही पण समजलं पाहिजे आणि आम्ही पण समजलं पाहिजे. आणि जर दौरा हा पुढे गेला तर मी स्वतः रत्नागिरीमध्ये जाऊन त्यांच्या मतदारांना पण विचारणार आहे त्याच दौऱ्याच्या वेळी की हे योग्य आहे की अयोग्य. मग तिथून म्युनिकला जाणार आहेत मंत्री महोदय, तिथे पण एक राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे कोणाबरोबर माहित नाही, आणि मराठी डायस्पोरा बरोबर तिथे चर्चा आहे. ठीक आहे, मराठी आपले डायस्पोरा महाराष्ट्रातून तिथे लोक तिथे स्थायिक झाले असतील, चर्चा करा नक्की करा. पण मूळ मुद्दा हा आहे की हा दौरा निघालाय कशासाठी हे तर कळलं पाहिजे. लंडन 2 दिवसासाठी आम्ही चला बघून येतो, स्वित्झर्लंड बघून येतो, म्युनिक बघून येतो, पण हे जनतेच्या पैशावर कशासाठी होत? आणि परत एकदा मी सांगतो, हे उद्योग मंत्री महोदयांचं असेल किंवा अध्यक्ष महोदयांचं असेल किंवा अजून एक दौऱ्याचा मी आता उल्लेख करणार आहे, ही भूमिका मी जी घेत आहे ही कुठच्याही वैयक्तिक द्वेषातून किंवा वैयक्तिक रागातून नाही आहे. वैयक्तिक हा ही भूमिकाच नाही आहे. जर त्यांना जायचं असेल आनंदात जावं, त्यांनी मजा करून घ्यावी, जेवढे दिवस जायचं तुम्ही जा, जबाबदारी कोणाला दुसऱ्यावर टाका. पण एकच सांगतो तुम्हाला मी की हे जनतेचे पैसे उडवू नका. आता तुम्ही पाहा ना, हे जे डायव्हर्सचा दौरा आता काढलेला त्यांनी, आता महिना कुठचं चाललाय, सप्टेंबर उजाडणार आहे, ऑक्टोबर मध्ये जाणार, पाहणी करणार आहे, कधी हे कॉन्फरन्स जानेवारी मध्ये 18 जानेवारीच्या पुढे. मग नक्की जर पाणी दौऱ्याचं काढायचं असेल तर खारघर मध्ये जी घटना घडली त्या पाणी नंतर 2 की 3 वेळा स्वतः मुख्यमंत्री गेले होते, अनेक मंत्री गेले होते, काय झालं ते घटनेचं रिपोर्ट आले असून चौकशीचं काही आले पुढे? काही नाही आलं. आणि मग असाच दौरा अजून एक, काल एक महत्वाचा जी आर निघालेला आहे तो म्हणजे जपानच्या दौऱ्याचा जी आर निघालेला. आता जपानचा दौरा हा वाकायामाला गेलेला होता. वाकायामाला जिथे आपण बसलेलो आहे, आमचं सरकार जेव्हा महाविकास आघाडीचं बनलं त्यावेळी मला पण ते वाकायामाचे लोक येऊन भेटले होते, ह्याच ठिकाणी येऊन भेटले होते, आणि मला पण इन्व्हिटेशन दिलेलं की तुम्ही पण वाकायामाला, डॉक्टरेट काही सांगितली नव्हती, कदाचित मिळाली असती. मूळ मुद्दा असा आहे की ह्या गव्हर्नमेंटच्या जी आर मध्ये, मी तुम्हाला जी आर वाचून दाखवतो, प्रियांबल असं आहे, कौन्सिल जनरल कन्सल्ट ऑफ जपान इन मुंबई हॅज इन्व्हायटेड ऑनरेबल डेप्युटी चीफ मिनिस्टर टू व्हिजिट टोकियो फॉर 5 डेज ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट ऑफ जपान. जेव्हा आपण बोलतो की जपानी सरकारने त्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट ऑफ जपान, ह्याचा आपण साधारण काय अर्थ लावतो की ते पूर्ण खर्च उचलणार, बरोबर आहे. पण पुढे जाऊन हे पोस्ट फॅक्टो, हे जे काही जी आर निघालेला आहे हा पोस्ट फॅक्टो त्याला अप्रुव्हल मिळालेला आहे. या जी आर मध्ये पॉइंट नंबर 6 असा आहे की द एंटायर एक्सपेंडिचर ऑन ट्रॅव्हल अँड अकोमोडेशन एक्सेट्रा फॉर मेंबर्स ऑफ डेलिगेशन टू बी बॉर्न बाय महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. म्हणजे जी डॉक्टरेट मिळाली होती, जो दौरा झाला होता, त्याच्या दौऱ्यात अजून काय झालं आम्हाला माहिती नाही, कारण अनेक असे दौरे झाले. अध्यक्ष महोदय रशियाला 5 दिवस जाऊन आले, त्याच्या आधी लंडनला 5-6 दिवस जाऊन आले, असेच जनतेच्या पैशावर हे उपमुख्यमंत्री जाऊन आलेले आहेत.
पण आता हा पोस्ट फॅक्टो जेव्हा सँक्शन मिळतं तेव्हा सहावा मुद्दा त्याच्यात असा आहे की ह्या जपानी दौऱ्याचा सर्व खर्च हा MIDC घेणार. MIDC जर घेणार असेल, उचलणार असेल, तर मग MIDC खात्याचे जे मंत्री आहेत, उद्योग मंत्री, ते ह्या दौऱ्यावर का नव्हते? काय सामंजस्य करार झाले होते या दौऱ्यावर? हा दौरा MIDC होता की उपमुख्यमंत्री महोदयांचा होता हे स्पष्ट व्हायला पाहिजे. बरं, त्याच्यात सातवा मुद्दा असा आहे की द डिटेल रिपोर्ट ऑफ द टूर अँड आउटकम ऑफ द सेम टूर विथ सजेशन्स इफ एनी शुड बी सबमिटेड टू द गव्हर्नमेंट विदिन 1 month ऑफ रिटर्निंग. आले कधी हे? 25 ऑगस्टला. आज तारीख काय? 1 महिना होऊन गेला. रिपोर्ट कुणी वाचला इथे? जपानला जाऊन काय झालं? डिटेल रिपोर्ट आले का कोणाकडे? कोणाकडे नाही आले. मग असे पोस्ट फॅक्टो सँक्शन तुम्ही देऊच कसे सरता? आणि मग मुद्दा हा राहतो की असे जे दौरे चाललेले आहेत, आता मध्यंतरीच्या काळात आपण पाहिलं असेल, उपसभापती महोदया गेला युरोपच्या टूरवर, 49 लोक घेऊन गेलेत सोबत. आमदार होते, आमदारांचे परिवार असते, बरं, मी पुन्हा एकदा सांगतो, हा वैयक्तिक कोणावर राग नाही, वैयक्तिक विषय नाही, पण जेव्हा तुम्ही 49 लोक घेऊन जाताय सोबत, दौऱ्याचा खर्च काय असेल, खर्च कोणी केला, जर परिवारांचा खर्च स्वतःहून उचलला असेल तर ठीक आहे, आनंद आहे, पण त्या दौऱ्यात नक्की तुम्ही पाहिलं काय? अभ्यास दौरा हा अभ्यास केला काय? हा ट्रान्सलेट कशात होतो हे जनतेला तुम्ही सांगणं गरजेचं आहे. तसंच तुम्ही पाहिलं असेल मध्यंतरीच्या काळात, मी पण वाचलं, ग्राम सडक योजना 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाऊन बघून आलेले आहेत. आता पाहू आपले गावातले सगळे रस्ते कसे होतात, फटाफट चांगले होतात की नाही. मूळ मुद्दा हाच राहतो. मी परत एकदा सांगेन की ह्या सर्व लोकांना फिरण्याची आवड असेल तर नक्की फिरावं. डॅवसला मागच्याच वर्षी आपल्याला माहिती आहे घटना बाहेर मुख्यमंत्री 28 तास गेले होते, 48 कोटीचा खर्च केला त्यांनी, 40 कि 48 कोटीचा. अजूनही हा खर्च MIDC मध्ये आहे म्हणून लोकांसमोर आला नाही आहे, पण वित्त विभागाने आम्हाला सांगावं, वित्तमंत्री महोदयाने आम्हाला सांगावं की हे डायव्हर्सचा रवरा असेल, हा MIDC खर्च उचलणं असेल, हे सगळं योग्य आहे की अयोग्य आहे? कारण एवढं जर पैशाची उधळपट्टी करायला अशा टाइमपासच्या दौऱ्यावर आपल्याकडे संधी असेल आणि पैसा उपलब्ध असेल आपल्या राज्याकडे, तर शेतकऱ्यांना मागच्या वर्षी जी अतिवृष्टी झाली आणि ह्या वर्षी जो दुष्काळ झाला, मदतीचा हात मिळाला कुठे? नाही मिळाला. ओल्ड पेन्शन स्कीम त्याच्यावर मग बोला, तिथे पैसे द्या. हे विषय महत्वाचे आहेत आणि म्हणून आज आपण पाहत असाल BMC मध्ये जे भ्रष्टाचार चालू आहेत, एस्केलेशन प्रत्येक गोष्टीत होत चाललंय, त्याच्यावर आम्ही वेगळी भूमिका घेणार आहोतच. पण आज मुद्दा एवढाच आहे की एका बाजूला आपण बघतोय की GST परतावा अजून केंद्र सरकारकडून यायचा आहे. तुम्ही कुठेही सामान्य नागरिक म्हणून गेलात तर तुमच्या ह्या परदेशी दौऱ्यावर तिकीटवर GST लागतो, बाहेर जाणार GST लागतो, जास्ती दिवस लागला तर चौकशी देखील लागेल. आणि हे सगळं होत असताना जेव्हा ह्या घटना बाहेर सरकारमधले मंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, सुट्टीसाठी बाहेर जातात, तेव्हा खर्च होतो, तो खर्च MIDC उचलतोय, पण कुठेही राज्यासाठी काही होत नाही दिसत. तो उद्धव ठाकरेचा कारटा छत्रपती शिवरायांच्या वापरलेल्या वाघ नखावर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. म्हणजे जी भाषा हे जिहादी आपल्या देशामध्ये वापरतात, जी भाषा पॉप्युलर फ्रंट, रजा अकॅडमी, सिमी सारख्या संघटना वापरतात, जी भाषा तो मुंबराच्या जितूतून वापरताना दिसतो, औरंगजेबच्या गोडवे गायचे, छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं, ती भाषा हा पेंग्विन ठाकरे वापरताना आपल्याला दिसतोय, म्हणजे शिवरायांच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचा. तुमच्यामध्ये हिंमत होती, तुमचं सरकार होतं, तुझे वडील मुख्यमंत्री होते, तू स्वतः पर्यटन मंत्री होता, का गेलं नाही आणि आणलं सुधीरभाऊ सारखं हा वागणं? हे वागणं का चर्चा करायला तुम्हाला हिंमत झाली नाही? जायचं असं तू लंडनला? उद्योग मंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या, आमच्या देवेंद्रजींच्या बाहेरगावच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह विचारतोस. मग महाविकास आघाडीच्या काळात जो दावोसचा दौरा झाला, त्या दावोसच्या दौऱ्याच्या नंतर जे लंडनचा दौरा झाला, एका आठवड्यामध्ये अगर त्या लंडनच्या दौऱ्याची आयटनरी जाहीर केली नाही तर फोटो सकट त्या लंडनच्या दौऱ्याची आयटनरी मी जाहीर करणार.
कोण कोण तिथे होतं, वरुण सरदेसाई तिथे का होता, कुठल्याही शासकीय पदावर तो नाहीये, कोणी त्याचा खर्च उचलला, लंडन मध्ये कुठला पाटणकर काढा घेतला जायचा, ही सगळी माहिती आमच्याकडे आहे फोटो सकट। तुझा दौरा अगर फक्त डावोस पर्यंत होता आणि तू कुठल्या हक्कानी त्या डावोसच्या दौऱ्याने गेलेलास, कुठले कोणी अधिकार तुला दिले आणि त्यानंतर हा लंडनचा जो दौरा झाला तो कोणाच्या पैशांनी घेतला गेला, शासकीय पैशांनी की तुझ्या वैयक्तिक खिशातल्या पैशांनी? कारण का उद्धव ठाकरे आणि कुटुंब आयुष्यात स्वतःचे पैसे वापरत नाही, खर्च करत नाही, स्वतःचा जेवण पण ते दुसऱ्याच्या पैशांनी जेवतात, स्वतःच्या गाडीचं पेट्रोल पण दुसऱ्याच्या पैशांनी असतं। म्हणून उगाच आमच्या सरकारवर, आमच्या मंत्र्यांवर, आमच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर तू अगर म्यावम्याव करत बसलास, एवढ्याच्या लंडन मध्ये जाऊन आवाज सुधारण्यासाठी पैसे खर्च केले सरकारचे, तरी काय म्यावम्यावचा काय दरकाळी बसत नाहीये? आताही विचारायला लागतं मिस्टर आहे की मिसेस आहे? म्हणून उगाच आमच्या नेत्यांवर, मंत्र्यांवर, सरकारवर तोंड उघडलंस तर अशी माहिती बाहेर येईल की तुझे आई वडील तुझं लग्न पण करू शकणार नाही। म्हणून जेवढं आहे तेवढंच बोलायचं, अवकाशात राहायचं। त्या कुठल्या मराठी चित्रपटीच्या अनुसार चड्डीत राहायचं आणि उगाच आमच्यावर माहिती देत बसलास तर आठवड्याभरामध्ये प्रश्नभर विचार बसलाय तर आठवड्याभरामध्ये तुझ्या लंडनची सगळी आयटनरी बाहेर काढणार, कारण का त्याचा त्याचा आणि दावोसच्या दौऱ्याचा काही संबंध नव्हता। राहुल शेवाळ्यांनी मला आठवतं, तिने स्वतःनी स्टेटमेंट दिलेले आहे की स्वित्झर्लंडच्या पबचा आणि दावोसच्या दौऱ्याचा काय संबंध, फुटबॉल मॅच आणि दावोसच्या दौऱ्याचा काय संबंध, लंडन मधल्या नाईट क्लब आणि दावोसच्या दौऱ्याचं काय संबंध, कुठला पाटणकर काढा बॅगेमध्ये तुझ्या बरोबर होता त्याची माहिती जरा दे। आदित्य ठाकरे असे म्हणतात की मला आदुबाळ म्हणताय, परंतु सरकारच्या विरोधात मी जे काही सगळे पुरावे काढतोय सरकारला त्यामुळे धडकी भरली असेल तरी? अरे कोणाची धडकी, याच्या आवाजीने बसत नाही किंवा ह्याला बघून बसत नाही, म्हणजे लहान मुलगा पण ह्याला बघून जोर जोराने बोलत असेल ह्याची अशी लायकी आहे। आणि आता तुला बाळासाहेब ठाकरे बोलतात, बाळ हे बाळासाहेबांना पण म्हणायचे, अरे त्याच दावोसच्या दौऱ्यावर जेव्हा तू बाहेर होतास तेव्हा बाळासाहेबांची 17 नोव्हेंबरची पुण्यनिधी झाली, पुण्यतिथी झाली, का आलास नाही? तुझे आजोबा आहेत ना, यायला पाहिजे होता, आजोबाच्या सगळा कार्यक्रम संपून इथे यायला पाहिजे होतं, का आलास नाही त्या बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला? तुझे वडील एवढे आजारी होते की त्यांना मानेवरचा मच्छर मारायला जमत नव्हता, स्वतः बोललेले। म्हणजे हा कसा मुलगा आहे बघा, काही संस्कार आहे ह्याला बघा, स्वतःचे वडील सिरियस असताना हा लंडनच्या नाईट क्लब मध्ये खेळ करत होता, आणि हा संस्कार आणि हा बाळासाहेबांचं नाव घेण्याचं ह्याला लायकी नाही, अधिकार नाही। म्हणून तो विचारतो ना, अगर तू वागणं खरे आहेत की नाही याचे पुरावे मागतोय, पहिले तू पुरावे दे की तू बाळासाहेबांचा नातू आहेस की नाही, व्हेरीफाय करायचंय आम्हाला, व्हेरिफिकेशन कुठे ना कुठेतरी चुकतंय आवाजामुळे आणि दिसण्यामुळे।